हरिचंद्र चव्हाण, वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी माझ्यावरती माझ्या कामावरती विश्वास दाखवून रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपद हे मला सोपवलेलं आहे. मी आज सांगू इच्छितो की आंबेडकरांसाहेबांनी व रेखाताईंनी व सर्व कार्यकारिणींनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे ते विश्वासाच्या पद्धतीनं काम करून दाखवण्यासाठी लवकरच महाडमधील 14 तळ्यावरती जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करू, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देऊन वंचितांना न्याय देण्यासाठी चळवळ उभं करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीनं करण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे वंचित बहुजन आघाडी ही रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने पोचवण्याचं काम आम्ही करू असं मी ह्या ठिकाणी आज पत्रकारांसमोर जाहीर करतो. धन्यवाद.